नमस्कार न्यूकर, काही दिस फाटी आम्ही तुमच्या मुखार एक पणजे बस स्टँड सर्कलाची एक स्टोरी हाडली. ती म्हटल्या स्टोरी त्या रोडाची जी ॲक्च्युअल सिच्युएशन कशी आहात ती, आणि ती स्टोरी पण मागीर गव्हर्नमेंटान ह्या स्टोरीचे दखल दिले आणि त्या जे परमनंट सोल्युशनू काढले ते म्हटल्यावर पेवर्स घालून. आणि जसे तुम्ही आता हंगासर पळयत जाल्यार आम्ही सध्या ओल्ड मांडवी ब्रिजार असा, आणि या ब्रिजार सुद्धा सेम तशीच फोणकूल पडलेले असा. आणि जसे तुम्ही पळयत विज्युअल्सांनी पळयत जाल्यार ह्या ब्रिजाचे पावपाकूच सुमार एक वर लागतं. दर वर्सा जाले हे जे फोणकूल रस्त्यांचे पडता हे कॉमन असा. मात जसे तुम्ही आता ह्या ब्रिजाचे पळयत जाल्यार ह्या ब्रिजाचे सुद्धा सेम सिच्युएशन जाता. आणि गव्हर्नमेंट आणि कन्सर्न ऑथॉरिटी आहात ती खं तरी त्याच पुरती असा तो रस्तो रिपेअर करता, त्याच्यावर डांबर घालता, त्याच्यावर माती घालता आणि फोणकूल ते असा तसे पॅक करता. जसे तुम्ही आता जर पळत जाल्यार गोयात पावसाचं जो प्रमाण आहात तो खूप वाढलेलो असा. आणि आता सोबत जर ह्या दोन दिसांक सोबत जर पाऊस पडलो जाल्यार ह्यो जो रिपेअर वर्क केलेलो असा तो सुद्धा पावसाक लागून ह्यो जो असा रिपेअर वर्क तो व्हावून वयतलो अशी आमकां ह्या रोडाची कंडिशन पळोवन दिसता. मागता गव्हर्नमेंटाकडे ह्या ओल्ड मांडवी ब्रिजाचेर दखल दिवची. आणि जसे बस स्टँड सर्कलाकडे पेवर्स घालून जसे परमनंट सोल्युशन हाडला तशेंच ह्या ओल्ड मांडवी ब्रिजाचेरूय हाडचे. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी वांगडा हांव साहिल मांद्रेकर. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.